म्हटलं मला वाटतं ही सगळ्यात काळी निवडणूक आहे महाराष्ट्रातली की ओबीसीच्या आरक्षणावर एवढा मोठा घाला घातला मला प्रचाराला येतो म्हणून फक्त 13 वॉर्डाची निवडणूक करावी लागली. आज या ओबीसीच्या आरक्षणाच्या सुरक्षेसाठी मी निवडणूक आयोगाला भेटले. माझ्या गळ्यामध्ये आज हार घालण्यासाठी स्वागत घालण्यासाठी महिला कार्यकर्ते आल्या. मी म्हणलं माझ्या गळ्यामध्ये हार घालू नका कारण मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत पंकजा मुंडे गळ्यामध्ये हार घालणार नाही. आरक्षण सुरक्षित होईपर्यंत पंकजा मुंडे फेटा बांधणार नाही. आज मी तुम्हाला वचन देते हा 75वा आपला अमृत महोत्सव आहे स्वातंत्र्याचा. 26 जानेवारीला महाराष्ट्राचा दौरा मी करणार आहे. बघणार आहे हे सरकार इम्पिरिकल डेटा कसा गोळा करते आणि कसा ओबीसींना न्याय देत आहे आणि त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या बद्दल सुद्धा इम्पिरिकल डेटाच महत्वाचा आहे. यामध्ये सुद्धा पुढाकार घेऊन काम करून तुमची लेट या जाती पातीचं राजकारण पूर्णपणे पाडून संरक्षण देणारे जो वंचित आहे पीडित आहे त्यांच्यासाठी उभा राहा. अरे लहान लहान लेकर भारतीय जनता पार्टीच्या टोप्या आणि गुरुचे घालून बसले हे ज्या दिवशी मतदानाला पात्र होते त्यावेळी मतदानाची परिस्थिती आणि त्यावेळी आपल्या राजकारणाची परिस्थिती वेगळी जर असेल जास्त सामान्य माणसाला न्याय देणारी असेल तर माझ्या राजकारणात येण्याला अर्थ आहे. आणि म्हणून मी राजकारण जे केलंय ते सामान्य माणसाला समर्पित केले. अस्ती पाठोदा शिरूर उर्वरित नगरपंचायतीच्या महाराष्ट्रातल्या आहेत ना त्याची बेजारी एकीकडे ह्या 3 नगरपंचायतीची बेजारी एकीकडे खरं का नाही प्रजेकडे झाले कठीण आहे. कशात किती आणि कसं खावं याला काय मर्यादा? ज्या दिवशी तुम्हाला फलाने काही वार्डामध्ये कमळ देता येत नाही किंवा कमळावर तुम्ही लढू शकत नाही त्याच दिवशी तुम्ही निवडणूक. पण माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे आज जे वातावरण आहे हे वातावरण 21 तारखेपर्यंत नाही तर 19 जानेवारीपर्यंत आपल्याला टिकवायचं आहे तेवढी विनंती झाली. या प्रतिष्ठित मंडळीला पाठोद्याचा विकास पाहिजे तुम्हाला पाहिजे आम्हाला ते करायचं आहे. त्यांना मात्र घाण करायची आहे एवढं लक्षात ठेवा. कळकळीची विनंती करतो ज्या दिवशी निकाल लागेल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात ही पाठवण्याची नगरपंचायत येईल त्या दिवशी आम्ही काही करू. मी आणि प्राजेक्ट दादा काका कमीत कमी 50 कोटी रुपयाच्या कामाच्या भूमिपूजनाला येऊ हा शब्द देतो. इथं थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. रोज येऊन निर्लज्ज झालेल्या माणसाला कितीदा मी लाच काढली तर काही फरक पडत नाही. आम्हाला कधीतरी यायचंय वर्षातून 2-3 दा तरी यायचंय पण तुम्हाला जो शब्द दिलाय ते पूर्ण करून ताठ मानानं आणि 2 इंच छाती फुगून तुमच्या समोर यायचंय त्याच्यासाठी आम्ही पाठवण्याची ही नगरपंचायत मागतोय. त्यांना काय मिळणार? मोदी साहेब का डायरेक्ट देणार आहेत? त्यांना दिलं मोदी साहेब डायरेक्ट देणार आहेत आणि मी स्वतः इथं
या जिल्ह्याचा पालक मंत्री म्हणून पण तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून इथे येऊन हात जोडून विनंती करतोय की जिथं घड्याळ घड्याळच्या समोरच बटन दाबा, जिथं पंजाब तिथं पंजाबच्या समोरचं बटन दाबा आणि एकदाची ही घाण पाठवण्याच्या बाहेर काढा। माणूस एकदा इड बनतो, कधी तरी बनवेल असेल आपल्याला कप्पशी घेऊन पतंग घेऊन नेहमी जमत असत, नेहमी जमत असत। नाही बोले इधर कमल नाही चलता, इधर पशी तू पशी।